नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 29 मे 2020 नगर जिल्ह्यातील सकाळी 7 पर्यंतच्या ठळक घडामोडी. आधी करोना अपडेट. नगरच्या प्रवासी नागरिकांमुळे करोना बाधितांच्या संख्येने 100 ओलांडली आहे. गुरुवारी जिल्ह्यात आणखी 4 रुग्णांची भर पडली. करोना बाधितांची संख्या 103 झाली असून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा करोना मृत्यू दर 8.73% आहे. 4 रुग्णांना गुरुवारी बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 58 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एका करोना बाधित महिलेने गुरुवारी जिल्हा रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. जुळ्यात एक मुलगा तर एक मुलगी आहे. दोन्ही बाळांची आणि मातेची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मुंबई येथून ही महिला निंबळक येथे आली होती. पिंपळगाव खांड येथील बाप लेकीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या 6 पोहोचली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत सारोमाचे प्रतिनिधी अमोल वैद्य. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काल घाटकोपरहून पिंपळगाव खाल या आपल्या गावी आलेल्या एका 66 महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो न येतो तोच आज त्याच गावातील एका 45 इसमाचा व त्याच्या 18 मुलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने पिंपळगाव खानसह अकोले तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. या कुटुंबातील 8 व्यक्तींना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेर तालुका प्रशासनाने व्हिलेज क्वारंटाईनवर भर दिला आहे. आतापर्यंत 3,198 व्यक्तींना व्हिलेज क्वारंटाईन करण्यात आले. त्यापैकी 1,132 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत 30 करोना बाधित आढळले आहेत. राहता तालुक्यातील निमगाव येथे एक महिला करोना बाधित आढळली होती. या महिलेच्या संपर्कात आलेल्या साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह एकूण 12 जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांच्यापैकी 5 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कल्याण येथून नेवासा बुद्रुक येथे आलेल्या करोना संक्रमित महिलेच्या संपर्कातील नातवाचा तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. आता काही अन्य बातम्या. नगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची टंचाई जाणवू नये यासाठी नियोजन केल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. घरगुती बियाणांचा वापर करण्यापूर्वी त्यांची उगवण क्षमता तपासण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. खते किंवा बियाण्यांचा काळाबाजारचा प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान टोमॅटो पिकावरील विषाणूजन्य आजाराबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले आहे. टोमॅटोवर जो काही एक विषाणूचा आजार आला तर याचा काही लोकांनी खोट्या अफवा पसरून अपप्रचार केला आणि फळामध्ये रूपांतर होत असताना त्या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे असं प्राथमिक पातळीवर दिसून आले आणि म्हणून त्याच्यावर कोणत्या औषधींची फवारणी करावी याचं मार्गदर्शन जे बेंगलोरच्या माध्यमातून आलेलं आहे तातडीने त्या पद्धतीचं मार्गदर्शन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि साधारणतः आणखी डिटेलमध्ये एवढ्या 8 ते 10 दिवसामध्ये बेंगलोरकडनं आपल्याला सविस्तर अहवाल प्राप्त होईल. नगर मनमाड मार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने 2 मोटरसायकलस्वार ठार झाले. गुरुवारी 4 सुमारास साकुरी शिवारालगत एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. दगावलेल्या दोघांपैकी 1 कोपरगावचा तर दुसरा शिर्डीचा रहिवासी आहे. अनेक वर्ष लांबणीवर पडलेल्या शेती महामंडळाच्या जमीन वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीरामपूर भूमी अभिलेख कार्यालयाने जमिनी वाटप करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार केला असून तालुक्यातील काही ठिकाणी या मोहिमेची सुरुवात 1 पासून होत आहे. राज्यात भाजपाकडून करोना संकट काळात राजकारण केले जात असल्याचा आरोप कृषी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ते गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलत होते. आज करोनावर नेमका काय उपचार केला पाहिजे याचं संशोधन निश्चितपणे ठामपणे सांगू शकेल असंही अद्याप झालेलं नाही आणि ह्या मोठ्या संकटाला आपण तोंड देत असताना आता वर्षभराचा खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना मला वाटतं की ही राजकारणाची वेळ नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं राजकारण लखलाभ हो.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणेंवर टीका करण्याची संधी पुन्हा घेतली आहे. अपशब्द वापरणाऱ्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करायचे असते असा टोला त्यांनी राणेंना लगावला आहे. रोहित दादा आमदार आहेत आणि त्यांच्याकडे मला माहित नाही आता काय पद आहे काय, परंतु एक काहीतरी एक पद्धत असते, मतमतांतर असावीत लोकशाहीच्या दृष्टीने ते चांगलंच आहे, परंतु जी काय पद्धत होती, शब्द प्रयोग होते, एका आमदाराला तुम्ही असे शब्द प्रयोग, मला काय ते राहुलने आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ आमदार आणि आमचे पवार कुटुंबियाचे एक भावनिक संबंध देखील आमचे आहेत, त्या अनुषंगानं मी त्यांना एक दोन शब्दाचा उद्देश चांगल्याच भाषेमध्ये केलेला आहे. त्याच्यावर तर त्यांचे आणखी नंतर पातळी शब्दप्रयोग अत्यंत घसरले आणि म्हणून नंतर मी मला आधी वाटलं की बा खासदार राहिलेला माणूस जरा काहीतरी योग्य शब्दप्रयोग असतील, पण नंतर ते शब्दप्रयोग बघता मी नंतर कार्यकर्त्यांना देखील सांगितलं की लहान मुलांकडं कधी कधी दुर्लक्ष करायचं असतं. काही काही लहान मुलांना असं वाटतं की आपण खूप काय असे मोठे मोठे अपशब्द वापरले म्हणजे काय खूप पराक्रम केला, अहमदनगर शहराचा 530वा वर्धापन दिवस गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम झाले. हरियाली संस्थेतर्फे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या बाहेरील बाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत. नमस्कार.